पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत जगताप यांची वर्णी लागणार असल्याचं स्पष्ट झालंय. तर उपमहापौरपद काँग्रेस आणि भाजप यापैकी कुणाला मिळणार याबाबतची उत्सुकता कायम आहे. येत्या 25 फेब्रुवारीला पुणे महापालिका महापौर तसंच उपमहापौर पदाची निवडणूक होते आणि त्यासाठी अर्ज भरण्याची शनिवार ही शेवटची मुदत होती. राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांनी महापौर पदासाठी तर काँग्रेसचे मुकारी अलगुडे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला आणि भाजपकडून महापौर पदासाठी अशोक येनपुरे यांनी तर उपमहापौर पदासाठी वर्षा तपकीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महापालिका सभागृहात राष्ट्रवादीचे सर्वाधिक सभासद असल्यानं महापौरपदी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होणार हे स्पष्ट आहे. मात्र उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी कुणाला साथ देणार यावर निवडणुकीचा निकाल समोर आलाय आणि त्यामुळे नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जाते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.